तर बघा, बोर्डाच्या परीक्षेत येणारे 4 मार्काचे प्रश्न मी 2-3 प्रश्न तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करतो. उद्या जास्त चान्सेस ते येऊ शकतात, लास्ट मोमेंटला बघून घ्या. हा पहिला प्रश्न बघा. एका गावात 2010 साली 4000 लोक साक्षर होते. दरवर्षी संख्या 400 वाढते, तर 2020 साली किती लोकसंख्या असेल हे विथ सोल्युशन इथे तुम्हाला दाखवलेलं आहे. हा एक प्रश्न आहे. सर्व PDF ID असेल तर टेलिग्रामला ऍड व्हा किंवा गुगलवर नाना फाउंडेशन वेबसाईटला सर्च करा. दुसरा प्रश्न बघा. हा इथे एक प्रश्न आहे. उसने घेतलेले 3,25,000 तुम्हाला दिसत असतील इथे, आणि यांची परतफेड करायची आपल्याला. तर हा एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण परीक्षेला येऊ शकतो असे 2-3 प्रश्न मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे, 4-4 मार्काचे किंवा 3 मार्काचे. नक्कीच बघा तुम्ही, जाता जाता एकदा तुम्ही हे प्रश्न बघून जा. आणि तिसरा प्रश्न बघा. हा एका गृहस्थाने 8,000 रुपये कर्ज घेतले, तर अशा प्रकारे हे गृहस्थ असेल, कधी शब्द तिथं शेतकरी असेल, कधी व्यक्ती असेल, माणसं असेल, अशा प्रकारचे हे चेंजेस झालेले आहेत भरपूर वेळेस. हा आणि हा प्रश्न आलेले आहेत, हे 3 प्रश्न भरपूर वेळेस परीक्षेत विचारलेले आहेत. तर आणखीन तुम्हाला मी काही प्रश्न सांगेल पुढच्या व्हिडिओत. थोड्याच वेळात लाईव्ह घेईल आणि लाईव्हमध्ये तुम्हाला मी चर्चा करेल तुमच्यासोबत. परत भेटूयात नवीन अपडेट्ससोबत पुढील व्हिडिओत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लवकरात लवकर अभ्यास करा आणि परीक्षेत तुम्हाला यश मिळावे हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. ओके, ठीक आहे, थँक्यू.